आणि आता थेट जाऊयात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले सध्या सामान देखील अशी देखील चर्चा सध्या तरी असं बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा मुख्यमंत्री आणि आम्ही काय मंडळी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊ. हा विचार आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण या वेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती या वेळेला भरून निघल अशी सगळ्या जनतेला संधी दिली जाणार आहे. बघूया आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल, ज्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार, नव्याला दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे. भरत गोगावलेंना माध्यमांचे सूत्र अडचणीचे ठरतात काय? असं काय नाही, सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो, परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा. काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात. पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं? ते बघूया ना, एक पाच दिवस थांबणं. आता कोटावरती येऊ नको, आता आता आपल्या मुद्द्यावरती सुषमा धारे मंत्री पद मिळावं यासाठी गेल्या वेळी आपला खूप प्रयत्न होता, यावेळी कसा प्रयत्न असेल? पालकमंत्री पद प्लस कॅबिनेट मंत्री पद देखील आपल्याला हवं होतं, खूप कोट जो तयार केला होता. परत तुला सांगतोय कोटावरती येऊ नको. भाजपनी काय आलंय जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून, त्याप्रमाणे आमची इच्छा आहे. परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे, मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधिलकी. भाजपने 120 जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे, काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची? आम्ही महायुतीमध्ये आहोत, जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार, जर त्यातून जर काय अडचण असली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला महायुतीमध्ये ज्या सीटच्या वाटप व्यवस्थित झालं तर कोणाला असं नको आहे की वेगळं लढणं, परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा मुद्दा आहे. लढणार नाही काय टाकू नको तोंडात, आम्ही लढणार महायुतीमध्ये. महायुतीमध्ये लढत असताना योग्य सीट योग्य जागा प्रत्येकाला मिळणं हे गरजेचं आहे. आणि त्या वाटल वाटल प्रत्येकाला जरूर आहे ती होणार आहे का हे कन्फर्म आहे बहुतेक तसं. लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? काही ना मिळेल, सगळ्यांना मिळू शकत पण काही ना ते मिळेल असे शाश्वत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, अपघात झालाय काय मदत केली आहे? हा त्याचा जो अपघात झाला दुर्दैवी अपघात आहे आणि मोठा अपघात आहे, कारण मगाशी मी आमच्या पीएनकडनं माहिती घेतली त्यावेळेला मला वाटतं 14 लोक काहीतरी दगावल्याची माहिती मिळाली. पहिले 8 होती, नंतर त्यांची संख्या वाढली आणि 6 लोक अजून गंभीररित्या दुखापतीमध्ये आहेत. तर देव करो ती सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे आणि ज्यांना जी काय मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु असे अपघात होऊ नये याची पहिली काळजी घ्या. ईव्हीएम वरून संजय राऊत म्हणतात की ईव्हीएम सध्या पुरावे घेऊन ते आरोप करत आहे की बरेचसे जे मतदार संघ आहेत त्यात काउंटिंग मध्ये जे सेम आले आहेत 1.5 लाख बघूया त्यामध्ये. आता त्यांनी जर कोर्टामध्ये गेलेले आहेत तर कोर्ट त्याचा निर्णय. संजय राऊत म्हणतात, संजय राऊत असं म्हणतात की ईव्हीएमची पूजा करावी, अमित शहांचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे ना, आता संजय राऊतला स्वप्नातही वाटलं नसल की एवढी मोठी चपराक ह्या महाविकास आघाडीला बसल, कारण रोज 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 जे काय संजय राऊत बोलत होता त्याचं सगळं उलटं झालं, त्याच्यामुळे आता त्याला काय बोलू आणि काय नाही म्हणून तो आता कासावीस झालेला आहे. संजय राऊतांकडं तुम्ही किती लक्ष द्यावं हे आता तुम्ही ठरवा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.